हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना संस्कृत यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण डू एज डायरेक्टेडचा महत्वाचा प्रश्न सोडवतोय आणि तो म्हणजे आहे पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस करताना आपल्याला इथे दोन प्रश्न सोडवायचे आहेत. हे दोन वाक्य यांना आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे. सगळ्यात पहिला नियम आहे की सुरुवात करायची आपल्याला कॅपिटल लेटरनं. देन ही आस्क म्हणजे तो त्यानं विचारलं, काय विचारलेलं त्यांनी, कोणाला विचारलंय, द बॉयज. आता त्यानं मुलांना विचारलं, हे असंच्या असं लिहायचंय. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, कॉमा द्यायचंय, कारण जे विचारले ना ते आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये करायचं असतं, पण त्याची सुरुवात कायमच कॅपिटलनं होते. सो वेअर आर यू गोइंग चिल्ड्रन. आता हा काय, त्यांनी प्रश्न विचारलाय, पण आता इथं वेअर आर यू गोइंग, गोइंग म्हटलं स्टॉप झालंय ना, म्हणून इथे कॉमा. जिथे पॉज घेतलाय ना चिल्ड्रन, इथे कॉमा, आणि त्याच्यानंतर तो काय म्हणतोय, अँड फॉर व्हॉट. आता इथे प्रश्न विचारलाय म्हणून क्वेश्चन मार्क येणार, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार. सो अशा प्रकारे हे सेंटेन्स कम्प्लीट होतोय. नेक्स्ट सेंटेन्स तर खूप सोपं आहे, याची सुरुवात सुद्धा आपल्याला काय करायची आहे, कॅपिटल लेटरनेच करायची आहे. द किंग सेड, राजा म्हणाला, तर इथे काय येणार, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, डब्ल्यू कॅपिटल, व्हॉट अ स्ट्रेंज. आता इथे प्रश्न विचारलेला आहे का, उद्गारवाचक चिन्ह कसं ओळखणार, तर इथे प्रश्न नाही, त्यांनी काय कोणाला प्रश्न नाही विचारला. इथे काय म्हटलंय, व्हॉट अ स्ट्रेंज अपील, काय स्ट्रेंज अपील केलेली. सो उद्गारवाचक चिन्ह येणार आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार आहे. सो असं हे आपलं पंक्चुएशन मार्क्स आपण कम्प्लीट केलेलं आहे दोन्ही सेंटेन्सेसचे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि डू एज डायरेक्टेडचा कुठलाही प्रश्न आडत असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की मदत करेल.